गॅसवर मी कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे एवढं तेल आपल्याला टाकून घ्यायचे नंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा राई टाकून मस्त तडकू द्यायचे नंतर चार ते पाच लसणच्या पाकळ्या घेतल्या आणि असं आपल्याला कट करून घ्यायचं आता त्यांना आपल्याला परतून घ्यायचं नंतर मी दोन इंच अद्रकचा तुकडा घेतला त्याला पण बारीक असा चॉप करून घेतला आता अद्रक लसूण मस्त परतल्यानंतर इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यांना पण बारीक कट करून घेतल्या आता त्यांना पण आपल्याला दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचे नंतर मी तसा मीडियम असा कांदा घेतला होता आणि त्याला पण खूप असं बारीक चॉप करून घेतलाय आता या कांद्याला छान असं ट्रान्सफर होईल तोवर आपल्याला शिजवून घ्यायचंय मी मस्त त्याला शिजवून घेते त्यानंतर मी इथं वन फोर कप हे वटाणे घेतले हे फ्रेश वटाने नंतर अर्धा कप हा फ्लावर घेतलाय आणि अर्धा कप मी गाजर घेतले आणि अर्धा कप बीन्स घेतले तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स असतील ते तुम्ही वापरू शकता आता यांना मस्त भाज्यांना कापताना एक गोष्ट लक्षात ठेवा खूप बारीक चॉप केलेला पाहिजे नंतर यांना छान असं आपल्याला परतून घ्यायचं मस्त यांना छान असं मी परतून घेतलं आहे मीठ यामध्ये अजून टाकायचं नाही आपल्याला कारण मीठ जर टाकलं तर हे भाज्या सगळं पाणी सोडतील आधी आपल्याला फक्त मसाले टाकायचे अर्धा चमचा जिरं आणि धने पावडर टाकून घेतले एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद पावडर थोडी कोथिंबीर टाकून घेतली मस्त हे मिक्स करायचे आपल्याला भाजीमध्ये त्यानंतर मी तर उकडलेले असे हे तीन बटाटे घेतले होते आता यांना आपल्याला असे हाताने मॅश करून यामध्ये टाकायचे यांना किसायचं नाही खिसलं तर हे कटलेट खूप चिकट होतील म्हणून असेच हाताने मॅश करायचे आता बटाटा टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आणि मस्त हे सगळं एकसारखं आपल्याला बनवून आहे मस्त मसाल्यामध्ये हा बटाटा मी एकसारखा बनवून घेतलेला आहे आता याला आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त आता ह्यांना गार करून देण्यासाठी ठेवून दिले नंतर मी अर्धा कप एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलं त्यामध्ये दोन चुटकी एवढं मीठ टाकलं आणि थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकायचंय दोन ते ती तीन चमचे पाणी टाकून मस्त एक घोल याचा आपल्याला बनवून घ्यायचंय मी एक मस्त एकसारखा हा घोल बनवून घेतलाय हा गोल बनवताना लक्षात ठेवा यामध्ये गठळी वगैरे नको व्हायला मस्त असं हा ठीक असा घोल मी बनवून घेतलाय त्यानंतर इथं माझ्याकडे ब्रेड क्रम्स नाही होते म्हणून मी असा मस्त बारीक असा रवा घेतलाय आता रवा पण तयारी मस्त गोळ पण तयारी आणि आपले हे कटलेटचं बॅटर सुद्धा छान असं गार झालंय आता लाडवा एवढा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला हवा तसा आकार याला द्यायचा आहे मी मस्त असं लांबट आकार याला दिलेलाय हे बघा अशा पद्धतीने मस्त मीडियम असे आपल्याला हे कटलेट बनवायचे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही राऊंडवाले स्क्वेअरवाले तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही बनवू शकतात मस्त असे मी हे बनवून घेते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे असे मीडियम असे कटलेट हे बनवून घ्यायचे मी सगळे असे बनवून घेते हे बघा अशा पद्धतीने असे छान असे मी सगळे हे कटलेट बनवून घेते आता यांना आपल्याला जो घोल आपण बनवला होता त्यामध्ये यांना डीप करायचं आहे सगळे कटलेट बनवल्यानंतर इथं कॉर्नफ्लॉवरच्या घोलमध्ये आपल्याला यांना डीप करायचं आहे नंतर, नंतर रव्याचं याला वरून कोटेड करायचं आहे असं पूर्ण याचं पाणी नेत्रू द्यायचं आहे नंतर यांना आपण असा रव्याने कोटेड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी मस्त वरून हे कोटेड करून घेतले म्हणजे क्रिस्पीपणा छान येईल मग याला आता छान असे मी हे सगळे कटलेट असे बनवून घ्यायचे तर आपल्याला एक एक करत हे बघा अशा पद्धतीने मस्त रव्यामध्ये यांना मिक्स करून घेते आणि सगळे कटलेट आपल्याला असे बनवून घ्यायचे मी सगळे कटलेट हे असे बनवून घेतलेत आता यांना तळण्याकडे जाऊया मी मस्त गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये दोन कप एवढं तेल टाकलं आणि मीडियम फ्लेमवर मस्त गरम करून घेतले जास्त कडकडीत गरम नको पाहिजे तेल नाहीतर हे लगेच लाल होतील आणि लो फ्लेम जर असला तर यामध्ये तेल जुरेल मग नंतर मग मी इथं छान लालसर झाले तोर यांना तळून घेतले म्हणजे मस्त दोघं साईडने क्रिस्पी झाले तोर यांना मी तळून घेतले आता यांना मी काढून घेते प्लेटमध्ये आणि आता सर्व करायला तुम्हाला दाखवते किती मस्त आपले हे चटपटीत मुलांना आवडतील एवढे टेस्टी हे कटलेट बनून तयार झाले वरून कुरकुरीत आणि आतमधनं मस्त व्हेजिटेबल्सने भरलेला हेल्दी पौष्टिक असा नाश्ता बनून तयार आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटूया